आज आपण पाहूया व्यस्त प्रमाणाची आणखी काही उदाहरणे एका शेताचे आठ भाग बनवून प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया एक हजार एकशे ब्याऐंशी मीटर स्क्वेअर येते शेताचे किती भाग बनवले तर क्षेत्रफळ तीनशे चौऱ्याण्णव मीटर स्क्वेअर येईल जर शेताचे बारा समान भाग केले गेले तर प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ किती असेल दिलेली माहिती आपण या प्रकारे सारख्या सारणीमध्ये दर्शवू शकतो जेथे एक्स तीनशे चौऱ्याण्णव मीटर स्क्वेअर क्षेत्रफळ असणाऱ्या भागांची संख्या दर्शवते जर एखाद्या आकाराचे समान भाग केले गेले तर ते क्षेत्रफळ तेवढ्या भागांमध्ये समान विभागले जाते जितके अधिक भाग होतील तितके प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ कमी असेल अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की भागांची संख्या आणि क्षेत्रफळामध्ये व्यस्त प्रमाणाचा इनव्हर्स प्रपोर्शन संबंध आहे व्यस्त प्रमाणाच्या संदर्भात आपण असे म्हणू शकतो आठ गुणिले एक हजार एकशे ब्याऐंशी बरोबर एक्स गुणिले तीनशे चौऱ्याण्णव म्हणजेच एक्स बरोबर आठ गुणिले एक हजार एकशे ब्याऐंशी भागिले तीनशे चौऱ्याण्णव बरोबर चोवीस अशा प्रकारे प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ तीनशे चौऱ्याण्णव मीटर स्क्वेअर असेल जेव्हा एकूण क्षेत्राचे चोवीस भाग बनतील आता हे शोधून काढू की जर क्षेताचे बारा समान भाग केले गेले तर प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ किती असेल समजा या प्रकरणात प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ चल वाय आहे येथे भाग आणि क्षेत्रफळ यांच्यात व्यस्त प्रमाण संबंध आहे म्हणून आपण म्हणू शकतो की आठ गुणिले एक हजार एकशे ब्याऐंशी बरोबर बारा गुणिले वाय म्हणजे वाय बरोबर आठ गुणिले एक हजार एकशे ब्याऐंशी भागिले बारा बरोबर सातशे अठ्ठ्याऐंशी मीटर स्क्वेअर सारणी पाहून आपण हा परिणाम सहज शोधू शकता सारणीमधील दुसरे आणि तिसरे स्थान पाहिल्यास आपल्याला आढळले आहे की भागांची संख्या अर्धी आहे म्हणून व्यस्त प्रमाणानुसार क्षेत्रफळ दुप्पट होईल म्हणजे जेव्हा भागांची संख्या बारा असेल तेव्हा क्षेत्रफळ दोन गुणिले तीनशे चौऱ्याण्णव मीटर स्क्वेअर बरोबर सातशे अठ्ठ्याऐंशी मीटर स्क्वेअर असेल चला पुढचे उदाहरण पाहूया विपुल शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडला तो सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटाने सायकल चालवण्यास सुरुवात करतो जर तो पंधरा किलोमीटर पर आवरच्या समान वेगाने जात असेल तर तो शाळा सुरू होण्याच्या तीन आधी पोहोचतो परंतु जर तो नऊ किलोमीटर पर अवरच्या समान वेगाने चालत असेल तर तो शाळा सुरू होण्याच्या पाच मिनिटे उशिरा पोहोचतो शाळा सुरू होण्याची वेळ शोधा चला प्रथम हा प्रश्न समजून घेऊया येथे आपल्याला वेग आणि वेळ यांच्यातील संबंध दिले आहेत समजा शाळा सुरू होण्यास लागणारा वेळ एक मिनिटांचा आहे जर आपण पंधरा किलोमीटर पर अवरच्या समान वेगाने चालत असाल तर आपण तीन मिनिटं पूर्वी म्हणजेच एक सृण तीन मिनिटात शाळेत पोहोचेल परंतु जेव्हा तो नऊ किलोमीटर पर आवरच्या समान वेगाने चालतो तेव्हा तो पाच मिनिटे उशिरा एक धन पाच मिनिटात शाळेत पोहोचतो एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर आणि एक तास बरोबर साठ मिनिटे आहे म्हणून पंधरा किलोमीटर पर आवर बरोबर पंधरा गुणिले एक हजार मीटर भागिले साठ मिनिट बरोबर दोनशे पन्नास मीटर पर मिनिट लिहू शकतो त्याचप्रमाणे आपण नऊ किलोमीटर पर आवरला एकशे पन्नास मीटर पर मिनिट म्हणून लिहू शकतो हे आपण या प्रकारे सारणीमध्ये दर्शवू शकतो आपल्याला माहीत आहे की जर वेगात वाढ झाली असेल तर वेळेच्या प्रमाणात घट होईल म्हणून वेग आणि वेळ ह्यात व्यस्त प्रमाण आहे व्यस्त प्रमाणात दोनशे पन्नास गुणिले कंसात एक्स वजा तीन बरोबर एकशे पन्नास गुणिले कंसात एक्स अधिक पाच हे सोडवल्यावर आपल्याला मिळेल शंभर एक्स बरोबर एक हजार पाचशे म्हणजे एक्स बरोबर एक हजार पाचशे भागिले शंभर बरोबर पंधरा मिनिटं म्हणजेच विपुलला ठरलेल्या वेळेवर शाळेत जाण्यासाठी पंधरा मिनिटे आहेत म्हणून आपण म्हणू शकतो की विपुलची शाळा सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटाच्या पंधरा मिनिटांनंतर म्हणजे सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी सुरू होते म्हणजेच विपुलच्या शाळेची वेळ सकाळी आठ वाजून तीस मिनिटे आहे ह्या परिस्थितीत एकक समान करणे आवश्यक आहे की नाही हे शोधण्यासाठी आपण आपल्या शिक्षकांशी चर्चा करा या उदाहरणांमुळे आपली व्यस्त प्रमाणाची समज अधिक चांगली झाली असेल तर आज आपण व्यस्त प्रमाणांची आणखी काही उदाहरणे पाहिली